वासुदेव I'm
दोन तीन लक्षणं आणि ती लक्षणं संपूर्ण कीर्तन संपलं का तुमच्या लक्षात येणार आहे संतांच्या अंगी कोणती लक्षणं असावी संत कसे ओळखावे याचं यथार्थ प्रतिपादन माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी काय माझी वाणी मानिल संतासी रंग उचित्ता अशी आपुलिया ओमज्ञानी स्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधन पवन जाहन चराचरी मी कला कुशरी काही तनेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधन पवन जाहन चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लाधलो पवन जाहल चराचरी सर्वाभूती पाहे एक वासुदेव सर्वाभूती पाहे एक वासुदेव भुसून या ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळ खावा निका युवती आई का मायाबद्ध माय बापानो संतांची लक्षणं पाहिजेत आपल्याला. आज हा 15वा मुक्काम ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण पंढरीच्या वाटेने चाललेलो आहोत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे कोण आहात आपण? सोन्या गोम्या नाही तुम्ही. तुम्ही हो घेऊन या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण मोक्षाचे अधिकारी आहात माझ्या राजानं पटणार नाही तुम्हाला. म्हणजे बाबा सांगायचे तुम्ही देव आहात पटणार नाही राजानं तुम्हाला. खरे अर्थानं देव आहात. तुका म्हणे सांगू किती ह्यात भगवंताच्या मूर्ती असो. पहिल्या चरणाकडे यायचंय मला. वेळ थोडा आहे आपल्याला. संतांची लक्षणं सांगत असताना जे संतांची लक्षणं सांगत होते सांगतायत त्यांचा पूर्व इतिहास जर जाणून घेतला ते बालपणच पुस्तक मला सापडलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या संत नंदेवरायांचं बालपणचं चरित्र वर्णन केलेलं होत आणि ते चरित्र पद्यामध्ये होत. पद्यामध्ये पहा पंढरपूर नगरी गोपाळपुरी दामोशेट राहतो वस्तीला दामोशेट राहतो वस्तीला पांडुरंगाची भक्ती त्याला राम हरी नित्य रोज देव दरबारी निवेद भाकरी
कधी नाही चुकला नी माला, कधी नाही चुकला नी माला। नंतर तसे भोजनाला आला महारी, यज्ञ दिवशी दोन प्रहरी, यज्ञ दिवशी दोन प्रहरी। मोळी लवकरी मिळाली नाही दामो शेवटीला, मिळाली नाही दामो शेवटीला। नको म्हणे देवा प्रपंचाला राम हरी, माता बोले नाम देवाला, पिता नाही आला निवेद घेऊन जावे देवळाला, निवेद दास उशीर झाला राम हरी। आईच्या आज्ञेनुसार माझे संत नामदेवराय पांडुरंगाच्या दरबारात दाखल झाले। पांडुरंग हा ताटातला नैवेद्य केव्हा खातील याची वाट पाहू लागले। रोज येतो मुठा पिता कसे देवता, आताच काय झाले सांगा माझला, नाहीतर प्राण देईन आपला। माझ्या राजानो भक्तीच स्पेशलिस्ट म्हणून ज्यांना हा संबोधलं जात त्या माझ्या संत नामदेवरायांचा अभंग आहे। त्यासाठी त्यांनी खेचर स्वामींचा अनुग्रह प्राप्त करून घेतला। ज्यांना 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 माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपादांचा मग महावाक्याचा अनुग्रह असेल, प्रभू असेल, राजांनो तुमच्या चरणावर साष्टांत ज्यांच्या पादुका घेऊन चाललोय ना आपण पंढरपूरला, त्या महात्म्याने म्हणावं ताई भाऊ तुम्ही याला अनुमोदन दिलं, जुनी माणसं आहेत त्या ठिकाणी, तुम्ही याला अनुमान दिलं, अनंत उपकार केले, उपकार सांगू मी काय। वाचन वर्णन करू शकत नाही माझ्या माझ्या बाबा करू शकत नाही। त्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं संतांची लक्षणं माझे संत नामदेवराय सद्गुरूची प्राप्ती झाली। हो नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी एवढा मोठा अधिकार माझ्या संत नामदेवरायांना, पण संत या पदवीला, संत या प्रवृत्तीला, संत या वृत्तीला त्या पदापर्यंत पोहोचले नव्हते। खेचर स्वामींनी कृपा केली आणि या विश्वात्मक असणाऱ्या देवाची ओळख झाली। त्यांनी तो देव अनुभवला, त्यांनी तो देव पाहिला। देखिला देखिला माय देवांचा देव, कितना संदेह हिमारे तुझे पण। कोणाचं बोलतोय मी, कोणाचं बोलतोय, संतांचं बोलतोय मी। माझ्या राजानो काय तुमचं वर्णन करावं, इंगोले बाबा तुम्ही असतील, शाळिक बाबा असतील, आमचे आहेर बाबा असतील, सगळी मंडळी, आमचे लोखंडे दाजी असतील, सगळी मंडळी बेंबीच्या देठापासून तुम्हाला तुम्हाला या पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध वागणूक कशी येईल। हो बेंबीच्या देठापासून सांगतात राजानो, अरे ही सहनशीलता ठेविले अनंते तैसे की राहावे चित्ती असू द्यावे समाधान। या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जातं सन्मुख आहे राजानो, काय तुमचं वर्णन करावं, खरंच नाही। साक्षात भगवंताच्या मूर्ती आत आपण पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेलो आहोत। अभंग माझ्या संत रामदेवांचं, मला पहिल्या चरणाकडे यायचं, ज्यांनी देव पाहिला त्याचा अनुभव त्यांना आला आणि तो देव माझ्या सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत जाऊन वाटला म्हणतो मी, सेवितो हा रस वाटितो अनेक, बरोबर सेवितो हा रस। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसवणी देव न लगे। राजानो फार भाग्यवान तुम्ही,
फार भाग्यवान माझे बाबा म्हणायचे, चालायला वाट नाही, चालायला वाट नाही, त्यातले नामधारक किती माझे माऊली ज्ञानोबाला सांगतात, नामासी विमुख तो नर, फार भाग्यवान राजन बापत, फार भाग्यवान। हे सगळं माझ्या साधू संतांनी अनुभवलं, सगळं साधू संतांनी अनुभवलं, स्वतः आत्मसात केलं, त्याचा अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं। हो, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, तुझ्या ध्यान जप त्यासी नाही, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, विनठावरिता कुठे। मी हे का सांगतोय, संतांची लक्षणं तुम्हाला सांगायच्यात मला। माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी हो या अनुभूतीचा पुरेपूर अनुभव घेतला। कितीतरी उदाहरणं, वेळ नाही आपल्याला सांगायला, कितीतरी अनुभव घेतले माझ्या बाबांनी। सर्वभूती पाहे एक वासुदेव या तत्वाचे माझ्या बाबांनी भरपूर अनुभव घेतले। सर्व भूती पाहे एक वासुदेव, म्हणून दाखवला। उद्देश एकच आहे, माझ्या वारीमध्ये
माझ्या सद्गुरूंच्या या वाणीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला हा घालवायचा आहे. हो, यासाठी वारी आहे राजा. तो चला सर्व भूती पाहे एक वासुदेव, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण पुसोंडिया ठाव अहंतेचा. अहंता जिथून जन्माला येते, अहंता जिथून अंकुर फुटतो त्या अहंतेला, तिचं मूळ आहे ममता. आणि ही ममता म्हणजे माया. माझ्या साधू संतांनी मायाची दासी बनवली. तुका म्हणे माया, सांगतात